सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधून अज्ञात चोरट्यानं 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मंगळवारी सकाळी चोरीची घटना घडली आहे. याबाबत चिन्मय कोले वय 27 याच्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हा मूळ राहणार कोले हॉस्पिटल प्रभात कॉलनी चौक जळगाव येथील राहणार असून शिक्षण घेण्यासाठी तो सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या राहत आहे. त्याचे शिक्षण सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. मंगळवारी सकाळी 8:30 ते 10:30 दरम्यान सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील ऑपरेशन थिएटरमधील मेल चेंजिंग रूममध्ये फिर्यादी यांचा लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह, चारचाकी गाडीची चावी, रूमची चावी, कॉलेजचे आय कार्ड, कागदपत्रे, कपडे असा 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेला आहे असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून 3 साक्षीदार तपासले आहेत.